तर नकाशा प्रमाणाचे प्रकार घेतले होते, शब्द प्रमाण, संख्या प्रमाण आणि रेषा प्रमाण. आता समजा शब्द प्रमाण म्हणजे आपण काय करतो, समजा जेव्हा आपण नकाशाचं प्रमाण समजा विशिष्ट शब्दामध्ये लिहिलं, मी समजा नकाशावरील दोन ठिकाणामध्ये अंतर आणि जमिनीवरील त्या दोन ठिकाणामध्ये अंतर याचं जे गुणोत्तर आहे आपण विशिष्ट शब्दात लिहिलं ते असं असतं आपलं शब्द प्रमाण. समजा 1 सेमी बरोबर 2 किमी किंवा 1 इंच बरोबर 5 मैल, 1 सेमी बरोबर समजा 10 किलोमीटर. आता हे तुमचं प्रमाण काय होत असतं, शब्द प्रमाण. आता दुसरं जे असतं संख्या प्रमाण. तर समजा आपण नकाशा प्रमाण विशिष्ट संख्येच्या सहाय्याने त्या अंकाच्या सहाय्याने दाखवलं ते होतं अंक प्रमाण. समजा 1 50,000 किंवा 1 2 लाख. आता याचं वाचन कसं करायचं, ब्रिटिश मापन पद्धती असते. आवाज येतोय? जर समजा ब्रिटिश मापन पद्धती असेल तर तुम्ही इंच मानायचा, आणि मॅट्रिक मापन पद्धती असेल तर सेमी. आता 1 50,000 समजा ब्रिटिश मापन पद्धती म्हटली की 1 इंच बरोबर 50,000 इंच असं तुम्हाला मानावं लागेल. ते 1 2 लाख समजा ब्रिटिश मापन पद्धती घेतली तर 1 इंच बरोबर 2 लाख इंच. समजा मॅट्रिक मापन पद्धती असेल तर त्याचं वाचन कसं करावं लागेल, तर समजा 1 50,000 1 सेमी बरोबर 50,000 सेमी. तर 1 2 लाख मग समजा 1 सेमी बरोबर 2 लाख सेमी. म्हणजे संख्या प्रमाणाचं वाचन करताना जशी मापन पद्धती असेल तर त्याचं वाचन करायचं. ब्रिटिश मापन पद्धती असेल तर इंच, आणि मॅट्रिक मापन पद्धती असेल तर सेमी. हा, मग समजा 1 50,000 समजा तुम्हाला सांगितलं ब्रिटिश मापन पद्धती वापर तुम्हाला वापरायची.